नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीतील दुसरा पाठ वनस्पती रचना व कार्य पाहणार आहोत। यामध्ये आपण जर पाहिलं तर वनस्पती आपणाला ह्या वनस्पती आहेत हे आपणाला कशामुळे ओळखू येतात बरे, तर वनस्पती आपणाला ओळखू येतात त्याची मुळं, खोड, पान, फूल, फळ याच्यामुळे आपणाला ओळखू येतात। म्हणजे हे मूळ, खोड, पान, फूल, फळ हे वनस्पतीचे अवयव आहेत। आणि मग वनस्पतीचे अवयव कोणते, तर मूळ, खोड, पान, फूल, फळ। मग आपण या वनस्पतींचे आपण पाहिलं तर या मुळांचा उपयोग काय होतो आपणाला, तर ते मुळं कुठं असतात, जमिनीच्या खाली असतात। जमिनीच्या वरचा भाग असतो तो खोड असतो आणि खालचा भाग असतो तो मुळांचा भाग असतो, तो जमिनीच्या दिशेने वाढतो। तर अशा रीतीने मुळांचं काम आहे जमिनीतील क्षार पाणी शोषून घेणं आणि वर खोडाकडे पाठवणं। तसंच मुळांनी जमिनीला झाडाला घट्ट धरून ठेवणं हे मुळाचं काम आहे। खोडाचं काम काय आहे बरं, तर खोडाचं काम आहे ते म्हणजे झाडाला आधार देणं, त्याच्यावर पानं, फुलं, फळं यांना यांना आधार देणं हे मुळाचं काम। तसं क्षार पाणी साठवून ठेवणं हे खोडाचं काम आहे। पानांचं कार्य कुठलं, तर पानांचं कार्य म्हणजे श्वासोच्छ्वास करणे आणि वनस्पतीचे अन्न तयार करणे। फुलाचं काम कुठलं आहे, तर या फुलाचं काम आहे ते म्हणजे फुलापासून फळ तयार करणे हे फुलाचं काम आहे। आणि फळाचं काम काय आहे, तर फळाचं कार्य आहे म्हणजे बी तयार करणे आणि पुनरुत्पादन म्हणजे नवीन रोप तयार करणे हे फुलाचं काम आहे, फळाचं काम आहे। अशा तऱ्हेने मूळ, खोड, पान, फूल, फळ यांचे अवयव आणि त्यांची कार्य यांची माहिती तुम्ही 4वीपासून शिकत आलेला आहात। आता आपण वेगवेगळ्या बिया घेतल्या आणि ह्या बिया आहेत, या बिया एका पाण्यात भिजवून ठेवल्या आणि त्या ठेवल्यानंतर त्यांना आपण मोड आणण्यासाठी काय करतो बरे, तर ते पाण्यात भिजवून ठेवतो आणि फडक्यामध्ये बांधून ठेवतो। तसंच जमिनीमध्ये बी पेरल्यानंतर त्याला ऊब, ओलावा आणि मिळाला की ती बी रुजते। रुजल्यानंतर या बियांना असा कोंब येतो आणि हा कोंब आला तर तो पांढऱ्या रंगाचा कोंब असतो, याला अंकुर असे म्हणतात। काय म्हणायचं, अंकुर हा वर सूर्यप्रकाशाच्या आभाळाच्या दिशेने वाढतो, तर आधी मूळ पांढऱ्या रंगाचं असतं ते मात्र जमिनीच्या खाली वाढतं। आपल्याला मटकीला मोड आले, तर मटकीला मोड आले म्हटल्यावर त्याला तो आधी मूळ पहिल्यांदा आला आणि तो जमिनीच्या खालच्या दिशेने वाढतो। आपण चाळणीत जर मोड आलेले धान्य ठेवलं तर ते बरोबर जमिनीच्या खाली दिशेने वाढायला सुरुवात करतो, म्हणजे आधीमूळ आणि अंकुर हे बी। द्विदल वनस्पती शेंगदाणा घेतला तर त्या शेंगदाण्यामध्ये आपण जर फोडला तर या शेंगदाण्यामध्ये आपल्याला असं दिसेल की आतमध्ये एक छिद्र आहे, त्या छिद्रातून पाणी आत जातं आणि आत वरच्या बाजूला अंकुर असतो तो आणि आधीमूळ असतो तो, अंकुर असतो तो वर जातो, आधीमूळ खाली जात असतो। अशा रीतीने आपण जर पहिल्यांदा वनस्पतीचा अवयव असतो तो म्हणजे मूळ, हे मूळ कुठं जातं, तर हे मूळ जमिनीच्या दिशेने वाढतं आणि जमिनीतील क्षार पाणी शोषून घेतं। या मुळांचे दोन प्रकार आहेत, एक सोटमूळ आणि तंतुमूळ। सोटमूळ हे मोठ्या मोठ्या वनस्पती असतात त्यांचं असतं, वड, पिंपळ, चिंच या कडुलिंब या मोठ्या वनस्पतींचं। आणि तंतुमूळ मात्र गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ अशा ज्या गवत या वनस्पतींचं असतं। मग आता ह्या वनस्पतींची रचना बघायला गेलं तर या वनस्पतींचा पहिला आदिमूळ असतो, या आदिमूळाला म्हणायचं प्राथमिक मूळ। हे मूळ जमिनीत खोलवर जातं तेव्हा त्याचा जो टोक असतो शेवटचा त्याला म्हणायचं मूलाग्र, अग्र, अग्र म्हणजे टोक, मुळाचं टोक। आणि याच्या वरच्या बाजूला बघा दिसते का, ती आहे टोपी, त्याला मूल टोपी म्हणतात। आणि या मूल टोपीमुळे मुलाग्राचं संरक्षण होतं आणि ते जमिनीमध्ये खोलवर खडक दगड फोडून सुद्धा जाऊ शकतं। नंतर याला हे छोटे 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 दिसतात, याला मूलरोम म्हणतात। काय म्हणतात, मूलरोम। आणि याच्या बाजूने जे दुसरे दिसतात त्याला म्हणायचं उपमूळ। अशा रीतीने आपण जर वनस्पती उपटून पाहिली तर तुम्हाला त्याचे मुळामध्ये प्राथमिक मूळ, मुळाच्या खाली मुलाग्र म्हणतात, त्याच्यावर मूल टोपी म्हणतात, छोटे छोटे केस असतात त्याला मूलरोम, बारकी मुळे असतात त्याला मूलरोम म्हणायचं। नंतर हे दुसरे या ठिकाणी जी मुळं फुटलेली आहेत त्याला उपमुळे असे
म्हणतात. अशा रीतीने द्विदल वनस्पती आणि एकदल वनस्पती, एकदल म्हणजे एकच असणारे, गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ हे एकदल वनस्पती, यांची मुळं तंतुमूळ असतात. तर द्विदल वनस्पती म्हणजे हरभरा, वाटाणा, चवळी, मूग, मटकी या सर्वांचे, आंबा, चिंच या सर्वांचे सोटमूळ असतात. अशा रीतीने तुम्ही आता आंब्याचं झाड घेतलं, चिंच आणि आंबा, हे चिंचचं झाड आहे आणि हे आंब्याचं झाड असलं, तर ह्याची जर तंतुमूळ असते तर काय झाले असते, तर हे झाड वारा आलं असतं तर ते पडलं असतं. जर ज्वारीचं झाड आहे, या ज्वारीच्या झाडाचं सोटमूळ असतं तर काय झालं असतं बरं, तर ते आपणाला ज्वारी उपटता आली नसती, तांदूळ उपटता आला नसता, गहू उपटता आला नसता, कारण सोटमूळ जमिनीत खोलवर जातं, तंतुमूळ वरच्या वरी असतात, तंतुमूळ छोटे असतात, सोटमूळ जमिनीत खोलवर जात असतं. अशा रीतीने आपणाला मुळामध्ये जर मकेचं रोप घेतलं किंवा ऊस बघितला तर या ऊसाला पेरे असतात आणि या पेऱ्याच्या कांडा असतं, त्या कांड्याच्या तिथनं अजून एक मुळं फुटलेली असतात. किंवा वडाचं झाड बघितलं तर या वडाच्या झाडाला पारंब्या दिसतात, यांनाच आदिम, यांनाच आगंतुक मुळे असे म्हणतात, किंवा त्यांचं रूपांतर झालेलं असतं म्हणून त्यांना रूपांतरित मुळे म्हणतात. आणि हे जमिनीत वाढतात म्हणून यांना हवाई मुळेही म्हणतात, यांना हे आधार देतात म्हणून आधारमुळेही म्हणतात, परत हे लांब वाढत जातात म्हणून यांना धावतीमुळे असे म्हणतात, आणि हे शोषणमुळे असेही म्हणतात. म्हणजे मुळांचं एकच बघा, आगंतुक मुळं हे असतात, यांचं रूपांतरित मुळं म्हणतात, यांना धावती मुळं म्हणतात, यांनाच हवाई मुळे म्हणतात, आधारमुळे म्हणतात, शोषणमुळे असे म्हणतात. आता आपण एक प्रयोग करूया. एक काय केलं, रोप घेतलं आणि रोप घेतल्यानंतर एक कुंडी घ्या, त्या कुंडीमध्ये पाणी भरलं आणि त्याच्यामध्ये रोप ठेवलं, तर 2 दिवसांनी पाहिल्यानंतर तुम्हाला त्याच्यातील बरणीतील, काचेच्या बरणीतील पाणी कमी झालेलं दिसतं. मग हे पाणी कुठे गेलं बरे, तर हे पाणी मुळांनी शोषून घेतलं आणि खोडाकडे पाठवले, हे तुम्हाला दिसून येईल. तसंच मुळामध्ये काही मुळं हे अन्न साठवून ठेवतात, उदाहरणार्थ मुळा, गाजर, मुळा, गाजर, बीट हे वनस्पती असतात, त्या मात्र काय करतात, अन्न साठवून ठेवतात. आणि अशा रीतीने त्यामुळे ती मांसल फुगीर असतात, कारण त्यांनी ते अन्न साठवून ठेवलेलं असतं. आता दुसरं म्हणजे आपण पाहूया खोड. खोडांचा रंग वेगवेगळे असतात, काहीची खोडं हिरवी असतात, काहींची खोडं लालसर रंगाची असतात, त्यांच्यावर साल असते, त्या सालीमुळे त्या खोडाचं संरक्षण होत असतं. मग या खोडामध्ये, याच्यामध्ये कांडं असतं, दोन कांडे असतात, या कांड्यामध्ये आपण दोन हे कांडे असतात, त्या कांड्याच्या मध्ये इथं पान असतं, पानाच्या आतमध्ये छोटासा एक पान फुटलेलं असतं, त्याला मुकुल असे म्हणतात. तर दोन कांड्यामधल्या भागाला पेर असे म्हणतात. आणि वर अशा पद्धतीने बघा, या ठिकाणी छोटे छोटे सूर्याच्या दिशेने वाढणारी पानं किंवा बंच आपल्याला सापडतो, त्याला वाढणारं टोक असतं, त्याला मुकुल असं म्हणतात. म्हणजे मुकुल पानाच्या बेचक्यामध्ये, हो काय, या ठिकाणी ह्या पाण्याच्या बेचक्यामध्ये आहे, तसंच वरच्या दिशेने वाढणारं मुकुल आहे. अशा रीतीने खोडामध्ये आपणाला कांडे, पेर, मुकुल असे अवयव आपणाला दिसून येतात. आणि मग यांची आपण जर तुम्ही प्रयोग करून बघितला तर ऊसाचं पेरं किती आहे, ऊसाचं कांड किती आहे, मेथीचं पेरं किती आहे, मेथीचं कांड मिलीमीटरमध्ये किती आहे हे बघता येतं. आता तिसरा अवयव म्हणजे हा पान. हे पानांचं कार्य तुम्हाला मगाशी सांगितलं, काय बरे पानांचं कार्य, तर श्वासोच्छ्वास करणे आणि अन्न तयार करणे. या पानांचा, हे पान कशाचं आहे, हे पान आंब्याचं आहे. मग ह्या पानाचा रंग कसला आहे, हिरवा आहे. या पानाचा रंग हिरवा का आहे, कारण त्याच्यामध्ये हरितद्रव्य आहे, हरितद्रव्यामुळे पान काय झालेलं आहे, हिरवं झालेलं आहे. अशी हिरवी पानं स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात म्हणून यांना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात. काहींची पानं रंगीत असतात, लालसर रंगाची, पिवळसर असतात, त्यांच्यामध्ये हरितद्रव्य नसतं, त्यामुळे ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. अशा रीतीने हे पानांचं कार्य श्वासोच्छवास करणे. दिवसा ह्या वनस्पती कार्बन डायऑक्साईड वायू घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, त्यामुळं दिवसा झाडाखाली थांबलं चालतं, पण रात्रीच्या वेळेस मात्र झाडाखाली थांबू नये, झोपू नये, कारण रात्री सूर्यप्रकाश नसतो, त्यामुळे ते अन्न तयार करत नाही, त्यावेळी ते ऑक्सिजन घेतात, कार्बन डायऑक्साईड वायू सोडतात, त्यावेळेस झाडाच्या खाली कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे आपल्याला चक्कर आल्यासारखं, उलटी आल्यासारखं होतं, अस्वस्थता जाणवते, झोप नीट लागत नाही, म्हणून रात्री झाडाखाली झोपू नये. आता ह्या पानांची रचना आपण बघूया, किंवा पानांचं, पानं खोडाच्या पेराच्या जागी पाने असतात आणि ती पातळ, पसरट, हिरव्या रंगाची असतात. या पाना
पानाच्या पसरड भागाला या पानाच्या पसरड भागाला पर्णपत्र म्हणतात. याला काय म्हणायचं? पर्णपत्र असे म्हणतात. तर पर्णपत्राच्या ह्या जी कड आहे या कडाला पर्णधारा असे म्हणतात. हे पर्णपत्र आणि या कडच्या भागाला आहे त्याला पर्णपत्र असे पर्णधारा असे म्हणतात. तर यामध्ये काही पानांची सलग असतात तर काहींचे सलग असतात, काहींचे खंडित असतात, काहींचे दंतेरी असतात तर काहींचे खंडित असतात. आता आपण बघितलं तर वेगवेगळं पान हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. हे सलग पान आहे. कसलं पान आहे? ह्यांचं पर्णधारा सलग आहेत. आता खंडित, खंडित म्हणजे तुटल्यासारखे. कुटकुटीचा पाला किंवा आपण पात्री म्हणतो, पात्रीच्या भाजीचा पाला, हे खंडित पानं असतात. आणि पिंपळाचं पान पाहिलं तर त्या पिंपळाच्या पानाला आपण काढताना असे असे काढतो म्हणजे ते दंतेरी पान असतं. अशा रीतीने दंतेरी, सलग, खंडित पान असतात. पानाच्या वरच्या टोकाला पर्णाग्र असे म्हणतात. पानाच्या वरच्या टोकाला काय म्हणायचं? पर्णाग्र. आणि या कडला असतात त्याला पर्णधारा असे म्हणतात. पर्णपत्र, पर्णधारा, पर्णाग्र. आणि या पानाच्या मध्ये तुम्हाला एक पिवळ्या रंगाची जाडजूड शीर दिसते, तिला शीर, तिला मध्य शीर म्हणतात. आणि त्याच्याकडे छोट्या 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 अनेक उपशिरा आहेत. आणि अशा रीतीने ही मधली शीर आधार देते तर या पर्णशिरा सुद्धा पानाला आधार देण्याचं काम करतात. अशा रीतीने हे पानाचं देठ आहे. नंतर या पानाच्या देठाच्या खालच्या बाजूला उपपर्ण, आणि पाणी फुटलेले असतात त्याला उपपर्ण म्हणायचं. आणि या जे टोक आहे त्याला पर्णतल असे म्हणतात. म्हणजे पर्णतल, खालच्या टोकाला पर्णतल म्हणतात, त्याच्या ठिकाणी फुटलेल्या पानाला उपपर्ण म्हणतात. नंतर जे वरचा दांडा असतो त्याला पर्णदेठ म्हणतात. हिरव्या पानाला पर्णपत्र म्हणतात. नंतर कडणी जे असतात त्याला पर्णधारा म्हणतात. मध्यभागी असते त्याला मध्यशीर म्हणतात. अनेक कडला अनेक शिरा असतात. आणि शेवटच्या टोकाला पर्णाग्र असे म्हणतात. अशा रीतीने हे पानांचं श्वासोच्छवास करणे, अन्न तयार करणे हे महत्वाचं काम आहे. पानांची रचना सुद्धा आपण जर झाडाला बघितलं, रुईचं पान बघितलं, आंब्याचं पान बघितलं तर ते एकाडेक असतात. कारण सूर्यप्रकाश पानांवर पडावा आणि वनस्पतीला अन्न तयार करता यावं अशा रीतीने पानांची मांडणी असते. यानंतर आता आपण बघणार आहोत ते म्हणजे फूल. या फुलांचं बघितलं तर हे फूल आहे. या फुलांचे रंग वेगवेगळे असतात. काही फुले पांढऱ्या रंगाची असतात, जाई, जुई, चंपा, चमेली, हे फुलं पांढऱ्या रंगाची असतात. तर काही फुलं ही रंगीत फुलं असतात. लाल रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची फुलं, अशी वेगवेगळ्या रंगांची फुलं असतात. मग या फुलांचं काम काय आहे? तर या फुलाचं काम आहे ते म्हणजे फळ तयार करणे. फुलाचं काम काय आहे? फळ तयार करणे. आणि यामध्ये फुलाला लांब किंवा आखूड देत असतो. देताचे एक टोक खोडाला जोडलेले असते. फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यतः पसरट आणि फुगीर असतो, त्याला पुष्पाधार म्हणतात. काय म्हणतात? जिथून फूल खोडावर येतं त्याला पुष्पाधार असे म्हणतात. आणि फुलाच्या पाकळ्या, इतर भाग हे पुष्पधारावर असतात. आता आपण कळी बघितली जास्वंदाची, तर या जास्वंदाच्या कळीचा भाग आतला हिरवा आहे. म्हणजे याला म्हणतात निदलपुंज. आणि हा निदलपुंज हिरव्या रंगाचा असतो. तो आतील दलपुंजाचं म्हणजे पाकळ्यांचं नाजूक भागाचं संरक्षण करण्याचं काम निदलपुंज करत असतो. अशा रीतीने निदलपुंज हे काम संरक्षण करतं. त्यानंतर ज्या वेगवेगळ्या पाकळ्या आहेत तर या पाकळ्यांना म्हणतात दलपुंज. आणि या दलपुंजामध्ये दलपुंजाचं काम म्हणजे कीटकांना आकर्षित करून घेणे. त्यामुळे त्यांचे रंग वेगवेगळ्या असतात. याच्यानंतर या जास्वंदीच्या फुलाच्या मध्यभागी रुंत आहे. आणि या रुंताच्या वर तुम्हाला छोटे 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 पिवळ्या बारीक कण दिसतात, त्यांना परागकण म्हणतात. तर वरच्या बाजूला पाच काय दिसतंय तुम्हाला? पाच कुक्षी दिसतात. आणि ती कुक्षी ज्याला कुक्षी ज्याच्यावर आहे त्याला कुक्षी वृंत असे म्हणतात. अशा रीतीने हे पराग कण असतात ते इतर वनस्पतीवर जाऊन पडतात आणि बीजा त्यांचं फळ तयार होण्यासाठी मदत होतं. म्हणून आपण आपल्या बागेत जर फुलपाखरं, मधमाशा आल्या तर त्यांना हाकलायचं नाही, मारायचं नाही. कारण त्या परागीभवन करत असतात. परागकण दुसऱ्या ह्याच्यावर शिंपडून त्यामुळे बियांची निर्मिती होत असते, फळाची निर्मिती होत असते. आता आपण बघणार आहोत ते म्हणजे पाचवं अवयव फळ.
फळामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर ही फळं वेगवेगळी असतात. फळांचे दोन प्रकार आहेत, एक 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 बीची फळं आणि एक बियांची फळं. तर बिया नसलेली फळं, बिया नसलेलं फळ म्हणजे केळ, केळामध्ये कुठलीच बी नसते. एक एक बिया असलेलं फळ म्हणजे बोर, आंबा, जांभळ, ह्याच्यामध्ये एकच बी असते. तर अनेक बियामध्ये डाळिंब, पेरू, चिक्कू अशी अनेक बिया असणारी फळे असतात. अशा रीतीने आपण फळांचं निरीक्षण केल्यानंतर आपणाला दिसून येईल. तसंच अशा रीतीने आपणाला या ठिकाणी वनस्पतीचे अवयव, मूळ, खोड, मूळ, खोड, पान, फूल, फळ यांचे कार्य, रचना हे सर्व माहिती कळले. त्याचे वेगवेगळे परिसरात जाऊन तुम्ही त्यांची रचना बघा, त्यांची कार्य बघा, त्यांचं निरीक्षण करा, त्यांच्यातली विविधता पहा. आणि प्रत्येक झाड हे आपल्याला उपयोगी आहे, कारण झाडांचे वनस्पतीचा उपयोग आपल्याला सावली देण्यासाठी होतो, फळं मिळण्यासाठी, फुलं मिळण्यासाठी, लाकूड मिळण्यासाठी, असे औषधी वनस्पती मिळण्यासाठी, वस्त्रनिर्मितीसाठी, अन्न मिळवण्यासाठी वनस्पतीचा उपयोग होतो. या वनस्पती जगल्या पाहिजेत यांची तुम्ही परिसरामध्ये जावा, परिसराला भेट द्या, बागेला भेट द्या, त्या ठिकाणी वेगवेगळी फळ झाडं पहा आणि या वनस्पतींचे रचना आणि त्यांचे कार्य हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आले असेल. आणि प्रत्येक झाड हे उपयोगी आहे हे तुमच्या लक्षात येईल. झाडे लावा, झाडे जगवा. धन्यवाद.